ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. आगामी लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली 19 मार्च रोजी रूट मार्च काढण्यात आला. कळंबोली पोलीस ठाण्यातून काढण्यात आलेल्या या रूट मार्चमध्ये 11 अधिकारी 80 अंमलदार त्यामध्ये RPF जवान कळंबोली पोलीस ठाण्यामधील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. कळंबोली पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाची मतदान केंद्रे, संवेदनशील परिसर, संमिश्र वस्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची ठिकाणे फिरण्यात आले. पोलीस ठाणे येथून सुरू झालेला हा रूट मार्च सेक्टर 1E, सेक्टर 1, 2, 3E, 4E, 5E, 6E, 9E, 14, 6, 5 येथे फिरून पोलीस ठाणे येथे सांगता करण्यात आली. 6 वाहनांसह पायी भेटी देऊन त्यांना परिसर व परिस्थितीची माहिती देण्यात आली. एप्रिल-मे 2024 होणारी लोकसभा निवडणुकीत आपला अमूल्य मतदानाचा अधिकार भयमुक्त वातावरणात बजावता यावा या निवडणुकीदरम्यान कोणतेही अनुचित प्रकार होणार नाहीत यासाठी या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते असे यावेळी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी सांगितले.